आपल्या प्रचार फेऱ्या आणि सभा पाहून विरोधकांना त्यांचा पराभव दिसू लागलाय असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत ओवळा येथील ओमसाई ग्रुपच्या सदस्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. या पक्षप्रवेशावेळी मेघनाथ म्हात्रे, सुरेश पाटील, अनिश ढवळे, योगेश लहाने, सोमेश्वर स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जनार्दन गायकवाड यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला. यावेळी गणेश गायकवाड, अलंकार म्हात्रे, कुंदन गायकवाड, बळीराम गायकवाड, समीर गायकवाड, परशुराम गायकवाड, हरी गायकवाड, शैलेश म्हात्रे, विशाल गायकवाड, कृष्णा गायकवाड, रत्कमल गायकवाड, विश्वास गायकवाड यांनी पक्षप्रवेश केला. तसेच बेलपाडा येथील गणेश जय भवानी महिला मंडळाच्या महिला सदस्यांनी आणि बेलपाडा कोळी समाजाच्या नागरिकांनीही भाजपची कास धरली. जिल्हा परिषदेचे भाजप युतीचे उमेदवार हेमंत ठाकूर आणि पंचायत समितीच्या उमेदवार रत्नप्रभा खरत यांच्या प्रचारादरम्यान हा पक्ष प्रवेश करण्यात आला. भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सरळ मार्गाने जाणारा ट्रान्सपरन्सी काय सांगितलंय, ट्रान्सपरन्सी पाहिजे त्याच्यात आणि कुठलाही घोटाळा होता का मने असा प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला जर काम जर झाली नसेल तर बदल हा हवा आणि म्हणून आपल्या जिल्हा परिषदेत बदल पाहिजे, पंचायत समितीत बदल पाहिजे आणि तिथे बदल पाहिजे तर हेमंत ठाकूर आणि रत्नप्रभा खरत यांना निवडून द्यायला पाहिजे. त्याच्याकरता आपण कमळाच्या शेजारचं बटन दाबा. यावेळी विश्वनाथ कोळी, सुरेश पाटील, जयवंत देशमुख, विजय घरत, श्याम घरत, प्रसाद म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.